नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। सकाळचे वाजलेत 11 आणि आता मी निघाले तरळ्यामध्ये। तर आज मला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे, माझं वॅक्सिन आहे आज, सेकंड वॅक्सिन, आणि दुसरी पण 2-3 कामं आहेत आपल्या घराची, सामान वगैरे सगळं बघायचं आहे। म्हणजे आपल्या घराचं बांधकाम चालू आहे ना, तर पत्रे वगैरे ना जाऊन तिकडे ऑर्डर द्यायचे फक्त, मग ती लोकं मग घेऊन येणार मग। आणि अजून पण आहेत ग्रामपंचायत पण जायचं, ते मीटर बघा असं लाईटीचं त्याचं पण काम आहे, त्याच्यासाठी पण आम्ही चाललो आहे। तर कुणाल येतो आहे, कुणालचे बाबा गेलेत पुढे आणि कुणाल दरवाजा लॉक करतो आहे। मी तयार होतो आहे तो अजून मगापासून बसून होता। ए झालं का रे? तर आमच्याकडे की नाही सगळ्यात शेवटी असतो कुणाल, नेहमीचंच आहे ते। त्याला तयार व्हायला खूप वेळ लागतो, सगळ्यात आधी मी तयार होते आणि नंतर मग हे बाकीचे घरातले आहेत ते। ए रे दरवाजा नीट लॉक कर। तर कुणालच्या बाबांनी गाडीत ते पाणी वगैरे टाकत होते ना, पाणी वगैरे टाकलं त्यांनी, आता आम्ही निघालो। बघू आता किती वेळ लागतो ते। माझ्या घरातलं मी सगळं काम करून घेतलं, म्हणजे जेवण वगैरे सगळं केलं आहे मी, भोप्याचा टिफिन पण घेतला आहे संगाती, आणि मला वाटतं कपडे माझे फक्त धुवायचे बाकी आहेत। तरी मी 10 वाजता निघणार होते पण शेवटी 11 वाजलेत सर्व घरातलं काम करता करता। आणि थोडंसं एक्स्ट्रा काम पण होतं माझं, म्हणजे असतंच ते काही नाही काय चालू असतं माझं रोजचं असतंच। तर बघते आता वॅक्सिन पण गरजेचं आहे, म्हणजे वॅक्सिन म्हटलं जाते आज एकदा राहिलं का मग म्हटलं राहून जाईल, म्हटलं आज जाऊया, म्हटलं हे पण काम संघातच होऊन जाईल। मग डबल फेरी आणि उन्हातून मग खूप कंटाळा येतो मग जायला बाहेर। आता असं तिकडून येईपर्यंत उन्हामधनं ना अगदी नकोसं होतो जीव। तर पाणी वगैरे सगळं घेतलेलं आहे संघाती, पाण्याची बॉटल असतेच माझी नेहमी, मी बाहेरचं नाही पाणी पित मी कधीच। तसं जरा सावलीमध्ये आलं ना की बरं वाटतं मग। तर सगळ्यात अगोदर भोप्याचा टिफिन द्यायचा आणि मग पुढे सगळं काम जे आहे ते चालू करणार। मला वाटतं घरी यायला 2-2:30 वाजतील। चला ते बघ वाट बघतात की फुलं कसली बारीक बारीक पडलेली काय माहिती। पुढे बस मागे बस का पुढे बस पुढे बस, ते थंड व्हायला पाहिजे म्हणून मी आली। कोणाचं ते त्यांचं घर ते अगोदर होतं, ते सगळं एकत्र इथे राहायचे ना पहिला। तेव्हा आपण लग्न झालं ना तेव्हा इथे आलेलो, तेव्हा हे घर कसं उभं होतं, मोठं घर म्हणजे आपल्या, हे मातीचं घर आहे पूर्वीचं ना, मातीचंच आहे ना, मातीचं घर आहे हे पहिला बघा आमचं हे असं मातीचं घर होतं। आता हे इथे कोणतं तुटलं ना ते आता ते दुसरीकडं त्यांनी बांधलं आहे घर, आमचेच नातेवाईक आहेत। असं सगळं आहेत झाडं वगैरे पण आहेत बघ। कोणता कुठे फणस? हां हे बघा समोर फणसं झाड, किती फणस लागला ना, केवढे मोठे झाले फणस, काढा तेव्हा कापाय का बरं काय बघायला, तो केवढा मोठा झालाय तो खाल्लाय पण वरून वरून, हा वरप वरती पण केवढे मोठे मोठे झाले बघ। चला हे असं आमच्या इकडचा रस्ता हा, इथं आंबा पडला, आंबा पडला एक मिनिट तेव्हा आंबा आहे, आंबा आहे हा बघा आंबा, हे असे घराच्या बाहेर पडलं ना काजू आंबे भेटतात पडलेले, हा बघा हे असं उचलत उचलत जायचं, लाजायचं नाही उचलायला। हे बघा हापूस आहे, हापूस हे गे हे पडलंय ओरिजिनल हापूस आहे, माकडाने हे केलं असेल पण तू हे फुटलाय ना आपण वर वडून पण कडकडीत ऊन पडलंय, कडकडीत ऊन 11:30 दरम्यान। इकडचं पाणी आटलं बा, इथे पाणी होतं अगोदर धरणाचं। जरा हळू चढवा ड्रायव्हर, आम्हाला भीती वाटते। हळू कशाला, हळू हळू जरा हळू आणि धक्का मार ना गाडीला, मजा यायला कुणाल। हे इथे ना आमचं शेवरादेवीचं मंदिर आहे बघा, हे एक मिनिटं जरा स्लो कर। शेवरादेवी आमचं जे कुलदेवी आहे ना इकडनं रस्ता आहे आणि आम्ही कसं रानात जातो, हे आता इथे सगळं नवीन केलं हे बघा, हे आता दिसतंय रस्ता पण तुम्हाला दाखवलं, हे असं बांधकाम केलंय सगळं इकडे छान। मी कधी गेले ना इकडे तुमच्याशी शेअर करीन मी, आता मध्ये जेव्हा झालं ना बांधकाम, आता हे पूजा वगैरे होती हे बघा अशी सगळी सजावट केली होती रस्त्याने बघा, रांगोळी काढली ना ते असे वळणा वळणारे रस्ते बघायला बरं वाटतात। गाडी चालवण्याला विचारायचं वळणारे रस्ते बरोबर वाटतात ना, डेंजर असतात पण ते खूप, गाडीवाला विचारायचं तेच ना, डेंजर असतात माहिती आहे आम्हाला, बरोबर असतात वळणाचे रस्ते
नजरअटी आदमी गए सब साथ में। नजरअटी आणि दुर्घटना घटे ते लिहितात ना, दुर्घटना घटी काय टाइम मध्ये टेम्पोवरती नाही लिहितात, नजरअटी दुर्घटना घटी। वळणाचे रस्ते असते ना, तिथे गाडी सांभाळून चालवायची। आता आम्हाला कसं भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे ह्यांच्यासोबत आता मला पण माहिती पडलंय, फुल एक्सपिरियन्स वाली बाई। गाडी चालवायला येत नाही, पण बाकीचे सगळं काय त्याला म्हणतात ते नवऱ्याला पप्पाची कामं बरोबर करतात। केस का अशी आज झालेली? मी ते सकाळी खाली बघू, ते चम्या दिसत एकदम केस हे करून, ती पिवळी पिशवी घेऊ पॅ काढून। कुठे कॅमेरा फोकस नाही करत आहे गाडी। आता आपण स्टँड जवळ आलोय, तरळ्याचा स्टँड आहे समोर आणि हा ब्रिज आहे वरती, हे बघा जरा सावली आहे ना, ते बरं वाटतंय। तेव्हा ते बंद आहे काय तिथे? ते बंद आहे वळण, ते वळण दिसत। हा वैभववाडी रोड बघा, इथून गेला, इथे आपल्याला जायचं ग्रामपंचायत मध्ये। अरे बाबाचा फोन राहिला घरी, सह कुटुंबाचा। काय बोलला तू, कोणाकडे मीट झालंय? बोगले ना, बोगले आहेत ना, ग्रामपंचायत, ग्रामपंचायत कुठे पुढे हे बघा, बघितलं आता पुढे घेतली गाडी, ग्रामपंचायत मला राहिली मागे। हे बघा हे ग्रामपंचायत आहे, इथे जायचं आपल्याला वॅक्सिन घ्यायला। हा इथे वॅक्सिन बंद आहे का? नाही चालू आहे, चालू। हे बघा इथे जायचंय वॅक्सिन घ्यायचंय मला, वॅक्सिनेशनसाठी जा। मेसेज माझ्याच्यात आहे बघ, पण तुझा फोन तर घरी राहिला। मग तू माझा नंबर सांग, तिथे येणार, येईल ना। हॅलो, हे आता वॅक्सिन घ्यायला आलो आणि फोन घरी ठेवलंय। फोन काय करायचा नंबर चार्जिंगला? ठीक आहे, कुणाला चल ये कोण आहे की नाही ते। आता म्हणाला फोन करून या म्हणून, वॅक्सिन नाही आता अवेलेबल। बघा येऊन फेरी माझी फुकट झाली, फुकट नाही म्हणाल, पण आमचं ते घराचं काम पण होतंच ना। आता सोमवारी म्हणाली फोन करा आणि तुम्ही या अशी म्हणाली। आता नंबर घेतलाय मी त्यांच्याकडनं, आता फोन करून यायला। मला कुठे दिली, कोविशिल्ड दिली की कोवॅक्सिन दिलेली? कोविशिल्ड दिली होती ना, कोविशिल्ड 3 महिन्याची ना, मग कोविशिल्ड। थांब ना 2 मिनिटं, त्यांचं होऊ देत ना। अँगल पुढे गेला की आपल्या गाडी समोर ना, गाडी लागले ना ते अँगल भरतात गाडीमध्ये, राहू दे त्यांचं होऊ दे काम। चला आता जायचंय ते पत्र्यावाल्यांकडे, त्यांना पण कॉल केला होता, ते कासारडाजवळ त्यांचं ऑफिस आहे त्यांच्या। ते मगाशी तिकडे गेलो ना तर तिथे नव्हतं, त्यांना तर कॉल केला, ते म्हणजे तिकडे ऑफिसमध्ये या, तिकडे चाललो पहिला। हे भाई असं काम चालू आहे, थँक्यू। हे रोडचं काम झालं ना, आपण पूर्ण तरळा बदली झाल्या, आता खूप सोयी सुविधा झाल्या। आता आता एस टी पण चालू झाली, आता एस टी आता चालू झाली, त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही आहे। एस टी आता बंद होतं ना, तेव्हा खूप अडचणी व्हायच्या। हे बघा समोर एस टी स्टँड आहे, इथे आता आम्ही चाललोय कासारड्याला। कासारड्याजवळ पेट्रोल पंप द्या इथे ना, तिथे त्यांचं ऑफिस आहे, त्या ज्यांच्याकडे आपल्याला जायचं ना त्यांचं। ऊन बघा लागते, कासारडाला आलोय आता आपण।
भोप्या आणि कुणाल आहे ना सरबत आणतायत. कोणतं आणला कुणाल? लिंबू सरबत. जरा हे गे बघू दे टेस्ट करून. चांगलं आहे बाबाचा टेस्ट करू. दादाने कुठला घेतलाय? आवळा. सोडा आहे लिंबू सोडा आहे. भोप्या तू याचा थोडासा टेस्ट करायला दे आणि मग मी बघते कुठला मागवायचा ते. भेटले ना हे काय? आवळा नको 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 मला नको. दारू 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 कडू कडू लागतो बघ. नाही रे आहे काय कडू आहे आवळा सारखे. तर मला नाही आवडला. तुम्हाला कोकम सर्वात सांगते कोकम सर्वात चांगला असतो. त्याला कडू नका बनवू जरा गोड बनवा. कोकम सोडा की कोकम सर्व? कोकम सोडा. लिंबू स लिंबू सोडा मस्त बनवलाय पण छान आहे. स्टँड जवळच आहे. तरळ्याचा स्टँड बघा. खूप दिवसानंतर आता एस टी चालू झाली म्हणून एस टी दिसत आहेत. नाहीतर एस टी बंद होती बरेच दिवस झाले. हा हा माणसं बरं वाटतं स्टँडमध्ये. माणसांशिवाय हे नाही. आम्ही यायचो ना खाली खाली सगळं वाटायचं. बाजार असला की यायचो आम्ही स्टँडमध्ये. तर घरी बघा येता येता 1:30 आता दुपारचा. आत्ताच आलो आम्ही घरी. हवंय पाणी प्यायला? पाणी हवंय का? जरा नकोय. फोन घाली घरी विसरून गेले होते मग कशी सगळ्यांचे कॉल आलेत. आणि जरा पाणी पिते गार. हे बघा हे घेतलं जरा प्यायला. ही आपली कैरी मस्त अशी सुकायला ठेवली. ऊन चांगलं लागतं. आणि हे कोकम. तर रेसिपी आहे ना कोकमाची लवकरच तुमच्याशी मला वाटतं होईल. ह्याच्या आधीच शेअर होईल हा व्हिडिओ जायच्या आधीच. कोकम झालेत आपले तयार बघा. आज हे शेवटचा दिवस आहे कोकम सुकवायचा. हे बघा मस्त झाले बघा. फोन करून बघा कपडे धुवायचे. कपडे वाढ बघतायत. आता विचार करते पहिला काय करू. जेवण घेऊ का? कपडे कपडे धुते ना आधी पटकन. मला भूक लागले. रात्र वाजले संध्याकाळचे 6 आणि मी खाली चालले. तर कुणाल ना दमलाय ना म्हणून झोपलाय तो. तर दरवाजा बघा असा आड केलाय. तर ट्रक आलाय. चिरे मागवले होते ना तर फोन त्यांचा आता आला होता. तर कुणालचे बाबा आता घाईघाईत गेले निघून आणि पैसे द्यायचे म्हणून मग मी आता मागणं चाललंय. त्यांना म्हटलं तुम्ही पुढे व्हा मी आली मागणं म्हटलं पैशावर येऊन. ते थांबले होते ना ट्रकवाले चिरेवाले चिरेवाले. त्याला आडा बनतो ते. आज ना बांधकाम बंद आहे घराचं. तर चिरे संपले होते ना त्याच्यामुळे चिरे कसे यायला 1-2 दिवस जातात. तर काल का परवा दिवशी काहीतरी ऑर्डर केली आणि मग आता आले गाडी. तेच चालले आता बघते फटाफट उतरवून घ्यायचे आणि मग परत पटकन लगेच जाऊन येते. मग काय काय बोलते तू कुठे गेलेली? कुठे फिरायला गेली? रानात? आणि पोळीला पण नेलेली? अगं चिरे आलेत ना गाडी चिरेंच्या. आले ना आता म्हणून तर पैसे द्यायचे ना. ते आता घाईघाई मध्ये आले. ते पैसे म्हटलं तुम्ही पुढे व्हा. मी म्हटलं आले पैसे घेऊन. चिरे कमी पडले ना? बाहेरच. मला ते घरात आवडत नाही. मला घाण वाटते. नाही नाही अगं घरामध्ये मी आम्ही तिकडे राहायचो ना मुंबईला. तर घरात तेव्हा होतं ना. तर मी जेवायला बसले की मला एवढी घाण वाटायची ना खूप. एकदम हे वाईट. हे बरं आपलं बाहेरच्या बाहेर चांगलं. हा चांगलं नव्हते आलेली. ठेव ना इथे लाकडं. चल ठेव ना. चल माझ्यासोबत. चल कोंबडी माझं पत्र वित्र चढले का? ये एक दिवस मग. हा
चल आरो येते तू हा माहिती आहे त्यानं मी बोलली त्याशी आले होते ना घरी तर म्हटलं काय करताय भाऊ तो होतो नाही मी येतो बोलतो बहिणी जरा दोन चार दिवस थांबा म्हणाले माझं बोलते काम आहे तर म्हटलं चालेल मग ते बरं आपले ओळखीचे आहेत काही टेन्शन नाही काम चांगलं होईल पत्र चढले का टेन्शन नाही मग बाकीचं मग आतलं होईल चल जर डोकं दुखेल ते पकडून पकडून जा ओझ बघ किती भारी बघ किती उचललेस मोठी जा ठेवू जा कशी तोडलीस पायाने काय आलं हा मग येतच होते मी यांचे पाठणच आहे सर्व त्या बघितलं बोलायला थांबा अया ही पायरी पण मागची कधी बांधली काका तुम्ही मी बघितलेलीच नाही बाई तिथं फावडो का बघा आपल्याकडे बघी मागची बाजू आहे घराची ही पायरी पण माझं लक्षात नाही कारण मी काल मी आलेलीच नाही काल पूर्ण दिवस माझा कामात गेला फावडा दिसत नाही ते नेला असेल ना काकांनी हा आपला फावडा होता काय आला हे बघा हे टॉयलेटसाठी हे सगळं बांधकाम आहे टॉयलेटचं आणि ही अशी आजूबाजूला भरपूर जागा आहे मोकळी हे सगळं जितकं जितपर्यंत मोकळं दिसतं ना ते सगळं जेसीबीने आम्ही सगळं क्लीन करून गेलो कंपाऊंड घालायचं हे असं मृण्मय आले माझ्यासोबत तर असं सगळं आहे आमचं हे घर कधी पूर्ण होईल काय माहीत नाही रोज येते बघते आणि जाते रोज येते बघते आणि जाते की किती काम बाकी आहे किती नाही ते असं स्ट्रक्चर सगळं उभा राहिलं आहे आता एक दोन दिवसामध्ये पत्रे चढतील तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.